दिनांक 20/9/2022 रोजी अक्कलकोट तालुक्यातील मौजे वागदरी या गावी एसएस शेळके प्रशाला शाळेच्या आवारात स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा अर्धवट जळालेली, महात्मा ज्योतिबा फुले यांची पूर्ण प्रतिमा जळालेल्या अवस्थेत, डॉ बाबासाहेब आंबेडकर एपीजे अब्दुल कलाम यांची प्रतिमा शाळेच्या आवारातील मुतारीच्या बाजूला कचरा कुंड येथे सकाळी आढळून आल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी खबर घेत संघटनांना दिल्यानंतर तत्काळ उपविभागीय अधिकारी पोलीस श्री गौरसाहेब यांना फोनद्वारे माहिती कळवल्यावर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी याबाबत अज्ञात आरोपीच्या विरोधात 295 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु गेले 15 दिवस अजूनही पोलीस प्रशासनाला या अज्ञात आरोपीच्या शोध घेण्यात अपयश आलंय. वारंवार जाऊनही आम्ही तोंडी माहिती घेत होतो. आज जवळजवळ 15 दिवस उलटून गेले, अजूनही आरोपी मिळालेले नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुका व शहर यांच्या वतीने प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप काळेसाहेब यांना आरोपींना 8 दिवसाच्या आत अटक करा, अन्यथा वागदरी येथे मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक प्रभारी दिलीप काळे यांना देण्यात आलं. यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मणिखांबे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद आसवले, तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड, शहर महासचिव भारत देडे, शिरवळ शाखा अध्यक्ष दयानंद गायकवाड, युवकचे उपाध्यक्ष रोहित गायकवाड आणि वंचितचे प्रसिद्धी प्रमुख गणेश भालेराव आदी सहकारी उपस्थित होते. आज माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या व इतर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं होता. 20/9/2022 रोजी स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जी विटंबना झाली होती वागदरी येथील शेळके प्रशालामध्ये, त्याच दिवशी गुन्हा नोंद झाला होता, पण अद्याप त्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तर आज आम्ही सर्वांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना एक निवेदन सादर केलं की त्यांना तत्काळ अटक करा, आणि 8 दिवसांमध्ये जर त्यांना अटक नाही झाली तर वागदरी येथे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आरोपींना अटक होईस्तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेला आहे. धन्यवाद. सोलापुरात इलेक्ट्रो होमिओपॅथिक चिकित्सक बनण्याची सुवर्ण संधी अमेथिस्ट मेडिकल कॉलेज तुमच्यासाठी बॅचलर आणि डिप्लोमा कोर्स घेऊन आला आहे. डिप्लोमा कोर्स DMS कालावधी 2 वर्षांचा व 6 महिने इंटर्नशिप, बॅचलर कोर्स BEMS कालावधी 4 वर्ष 6 महिने इंटर्नशिप. नीटची आवश्यकता नाही, देणगी नाही, फक्त ट्यूशन फी. रोजगारासाठी एक नवीन दिशा. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 81-23-46-24-80, 85-48-06-24-80. अमेथिस्ट मेडिकल कॉलेज ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी, नोबल हाऊस, अत्तार नगर, विजयपूर रोड, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.